आपण बाजारामध्ये काही खरेदी करायला गेलो तर त्याची गॅरंटी आणि वॉरंटी किती आहे हे तपासून पाहतो. ज्या वस्तूंची गॅरंटी किंवा वॉरंटी जास्त असेल त्याच प्रोडक्ट्सना आपण जास्त करून खरेदी करतो. गॅरंटी आणि वॉरंटी हे दोन्ही शब्दही जवळजवळ ऐकायला सारखेच वाटतात, पण या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. काही लोक दोन्ही शब्दांना एकच समजतात कारण या शब्दात समानता आहे. गॅरंटी आणि वॉरंटीवर वेगवेगळे फायदे काय असतात हे बहुतेक लोकांना माहीत नसतं. जरी गॅरंटी आणि वॉरंटी दोन्ही अतिशय उपयुक्त गोष्टी आहेत, परंतु आपल्या सोयीनुसार यात काय चांगले आहे हे महत्त्वाचे आहे. पाहूयात गॅरंटी आणि वॉरंटी म्हणजे काय आहे, गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये काय फरक आहे. गॅरंटी म्हणजे काय? एखादी वस्तू दुकानातून विकत घेतल्यावर त्या वस्तूच्या एका ठराविक मुदतीच्या वेळेत, समजा एका वर्षात, ती वस्तू खराब झाल्यास दुकानदार किंवा कंपनी आपल्याला त्याच प्रकारची दुसरी वस्तू पहिल्या खराब झालेल्या वस्तूच्या मोबदल्यात देत असते, याला आपण गॅरंटी म्हणत असतो. म्हणजेच एखादी जुनी वस्तू खराब झाली असल्यास त्याच्या मोबदल्यात नवीन वस्तू दिल्या जाणे म्हणजे गॅरंटी होय. गॅरंटीचे काही नियम आणि अटी असतात. वॉरंटी म्हणजे काय? वॉरंटी म्हणजे दुकानातून एखादी वस्तू विकत घेतल्यावर त्या वस्तूवर आपल्याला ऑफर दिली जाते की विकत घेतलेली वस्तू जर मुदतीच्या वेळात खराब झाली तर त्या वस्तूला दुरुस्त करून किंवा करवून दिल्या जाईल. या दुरुस्त करून देण्याच्या कामाला वॉरंटी म्हटलं गेलं आहे. वॉरंटीचे सुद्धा काही नियम आणि अटी असतात. यामध्ये आपल्याला जुनी वस्तू खराब झाल्यास नवीन वस्तू मिळत नाही, उलट तीच वस्तू दुरुस्त करून दिली जाते. गॅरंटी आणि वॉरंटी मध्ये हा आहे फरक. वॉरंटी मध्ये विकत घेतलेली वस्तू परत दुरुस्त करून मिळते, तेच गॅरंटी असलेली वस्तू विकत घेतल्यास आणि खराब झाल्यास नवीन वस्तू मिळते. गॅरंटी मध्ये घेतलेल्या वस्तूची कालमर्यादा कमी दिवस असते आणि वॉरंटी मध्ये घेतलेल्या वस्तूची कालमर्यादा जास्त दिवस असते. वॉरंटीला थोडेसे जास्तीचे पैसे देऊन माढवले जाते, तर गॅरंटीच्या बाबतीत असे होत नाही. वॉरंटी ही जवळजवळ बऱ्याच गोष्टींना दिली जाते, परंतु गॅरंटी काहीच वस्तूंवर दिली जाते. गॅरंटी आणि वॉरंटीची एक ठराविक मुदत असते आणि या दोन्ही गोष्टींसाठी नियम वेगवेगळे असतात. माणसांना देखील एखाद्या वस्तूप्रमाणे समजून त्यांची नाही गॅरंटी नाही वॉरंटी असं म्हटलं जातं. आपल्या देशात चिनी मालाची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते, कारण चिनी माल हा स्वदेशी मालापेक्षा स्वस्त असतो. पण चिनी वस्तू घेताना दुकानदार लगेच सांगून मोकळा होतो की यावर काहीही गॅरंटी आणि वॉरंटी नाही, खराब झालं की ती आमची जबाबदारी नाही. खरेदी विक्रीच्या व्यवसायात या गॅरंटी आणि वॉरंटीचा खूप मोठा वाटा असतो. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.